नमस्कार एक दुसरा पॉईंट आज आपल्याला बघायचा आहे की जो अप एंड क्वेरीज आपण कसे करणार पॉवर बँक मध्ये जेव्हा मल्टिपल फाईलचा डेटा असेल आणि तो मल्टिपल सोर्सेस कडून येत असेल तर छोटा छोटा डेटा असू शकतो काही काही आणि तो पण परंतु पर आपल्याला एकाच मध्ये कंबाइन करायचा असतो तर तो, 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 तो कसा करणार त्यासाठी काय करता येईल पॉवर मध्ये कोणतं फीचर आहे ते आपण बघणार आहोत प्रॅक्टिकली बघणार आहोत आता त्यासाठी एक डेटा आहे जो आपला कंट्रीचा पॉप्युलेशन आहे की जो काही डेटा आहे तर आपल्याकडे असे प्रत्येक कॉन्टिनेंटमध्ये वेगवेगळ्या कंट्रीज आहे त्यांचा डि डिटेल इन्फॉर्मेशन आहे तर हा हा जो डेटा आहे तो आपण आता पॉवर बी मध्ये कसा कंबाईन करू शकतो ते बघणार आहोत आणि पूर्ण कंट्रीची लिस्ट आहे ना ती एकच आपण एकाच टेबलमध्ये करू शकतो आता हे कधी असू शकतो रिअल टाईममध्ये हे काही वेळेस आपल्याला मंथ मंथ वाईज डेटा असू शकतो क्वार्टर वाईज डेटा असू शकतो किंवा इयरली डेटा असू शकतो अशी सेपरेट सेपरेट एक्सेल शीट बनू शकतात आणि हे एकतर डेटा एंट्री तशी असू शकते किंवा डेटा सोर्सेस असा असतात की असा स्प्लिट अप केलेला डेटा असतो परंतु आपण जेव्हा पॉवर क्वेड पॉवर बी आय मध्ये आपल्याला जेव्हा युज करायचा असतो तेव्हा आपण सिंगल क्वेरीने युज करू शकतो सिंगल टेबलने यूज करू शकतो आणि त्यावरती भरपूर अनालिसिस करायला सोपं जातं त्यासाठी आपण असं काही डेटा आपण कंबाईन करणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम आपण आता एक्सेल बुक आपण पॉवर बी मध्ये कनेक्ट करणार आहेत आणि ही जी आहे एक्सेल शीट ती मी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय तर ही एक्सेल शीट माझ्याकडे ऑलरेडी लोकल फोल्डर मध्ये से सेव्ह आहे मग मी काय करतो की आता ही आफ्रिका अंटार्क्टिका एशिया युरोप नॉर्थ अमेरिका आणि ओशियाना आणि साऊथ अमेरिका एवढे मी सिलेक्ट करतोय बाकीच्याची काही गरज नाही सध्या परंतु येता आपण हे अपडेट करणार आहोत आता हे जे केल्यानंतर आता पॉवर मध्ये हा डेटा आपला आहे जो तो पूर्ण येऊन जाईल आणि याच्यात आपण काय काय ऑपरेशन करू शकतो कसं कंबाईन करू शकतो ते आता आपण बघूया पॉवर मध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचं की याच्यातले पहिले सर्वात प्रथम डेटा क्वालिटी करायचं असतात म्हणजे ॲज अ फर्स्ट स्टेप नीड टू अंडरस्टँड की आपला जो काय डेटा आहे तो डेटा क्वालिटी वाईज बरोबर आहे का आता इथं हा पूर्ण रोज कॉलम आहे तो एम टी ए मग आपण काय करू शकतो रिमूव्ह करू शकतो याच्यात पण आपल्याला काही जास्त इन्फॉर्मेशन नाही तर आपण हा आपण रिमूव्ह करणार आहोत आणि तीनच कॉलम आहे ते ठेवून हो ठेवतोय आपण आता याच्यातले मी सर्व बाकीच्या याच्यातनं पण हे दोन कॉलम आहे ते आपण रिमूव्ह करणार आहोत कारण त्यांच्यामध्ये काय असा एवढा मिनिंगफुल डेटा नाही जो आपल्याला गरजेचा आहे त्यामुळं मी हे दोन्ही कॉलम प्रत्येक याच्यातून आता रिमूव्ह करून घेतो ठीक आहे अशा पद्धतीने हे सर्व डेटा मी आता व्यवस्थित रिमूव्ह करून घेतलेला आहे आता आपल्याला एक काम करायचं आहे की आता आपल्याला प्रत्येक कॉन्टिनेंटचा आता सपोज आता आपल्याला नवीन कॉलम एक टेबल क्रिएट करायचा आहे तर त्यात आपल्याला डिफरन्शिएट झाला पाहिजे की हा डेटा नेमका कोणता आहे त्यासाठी आपण काय करणार प्रत्येक फाईलमध्ये एक एक्स्ट्रा कॉलम घेणार आहे आता मी याला इकडे मूव करून घेतो फर्स्टला जेणेकरून आपल्याला जो काय आहे एक नवीन कॉलम इथे ऍड करायचा आहे तर ऍड कॉलम करणार आहोत आणि कस्टम कॉलम म्हणणार आहोत आपण इथं आणि जो काही कॉन्टिनेंट असेल आपला प्रत्येक कंट्री मध्ये ज्या जो कॉन्टिनेंट असेल तो आपण आपण इथे देणार आहोत आता आफ्रिका आता इथे आपण हा ॲड करतोय आणि याला म्हणणार आहोत आपण कॉन्टिनेंट जेणेकरून हा डिफरन्शिएट होईल की हा डेटा आहे तो सर्व याच्यातून आलेला आहे आता सेम आपण इथे करणार आहोत जे ऑपरेशन्स आपल्याला करायचे की इथे याला मूव करतो मी फर्स्ट द बिगिनिंग कस्टम कॉलम आणि याला पण कॉन्टिनेंट म्हणणार आणि अंटार्क्टिका असं करून घेतो आता हे बाकीच्यांना पण सर्वांना मी सेम करून घेतो तर अशा पद्धतीने मी सर्व याच्यात ऍड करून घेतलेले आता तुम्ही बघशाल की सर्वांचा जो आहे तो कॉन्टिनेंट म्हणून एक जो कॉलम आहे तो आलेला आहे आता आपण काय करणार आहोत हे कंबाईन करायचे म्हणजे मला एक्झिस्टिंग टेबलमध्ये बाकीचे जे काय कॉलमचा डेटा आहे बाकीच्या ज्या टेबलचा डेटा आहे तो अपेंड करायचा आहे तर तो कसा करणार हो तर आपण ह्या डायरेक्टली एक्झिस्टिंग टेबलमध्ये अपेंड करू शकतो त्यासाठी आपल्याला इथे जे ऑप्शन आहे की होममध्ये जर गेला आपण तर इथे एक अपेंड म्हणून क्वेरीजचा डेटा आहे अपेंड क्वेरीज जर केली तर एक्झिस्टिंग टेबलमध्ये म्हणजे याचे दहा रोज असतील तर बाकीचे दहा रोज याला अपेंड होतील शेवटी परंतु जर तुम्हाला नवीन करायचं असेल तर तुम्ही अपेंड क्वेरीज ऍज अ न्यू पण म्हणू शकतात आणि नवीन टेबल क्रिएट होईल तर आपल्याला काय करायचं इथे एक तिसरा ऑप्शन आहे की डुप्लिकेट करायचं आहे जेणेकरून हा जो डाटा आहे तो इथं आलेला आहे आणि याला आपण म्हणणार आहोत ऑल कंट्रीज आता हे डिफरन्शिएट कसं करायचं आता ऑल कंट्रीज म्हणजे आता याच्यात आलेलं आहे सध्या कॉन्टिनेंट काय फक्त आफ्रिका आहे तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं की हे जे आहे याला कंबाईन करण्यासाठी बाकीचे इथं ऑल कंट्रीज ठेवायचं आणि आपण काय म्हणू शकतो की इथे अपेंट क्वरिज पेंट क्वेरीज म्हणायचं आहे आणि याला केल्यानंतर आता सपोज आपल्याला आफ्रिका आहे त्याच्यात अंटार्क्टिकाचा ॲड करायचा आहे अंटार्क्टिकाचा ऍड करण्यासाठी क्लिक ऑन ओके म्हणायचं आहे ते आ, टेबल सिलेक्ट करून तर तुम्ही बघायचं शेवटी अंटार्क्टिकाचे चार रोज आहे ते आलेले आहेत म्हणजे हे जे चार रोज आहे ते अंटार्टिकाचे अपडेट झालेले ह्या ऑल कंट्रीजमध्ये हे झालं सिंगल टेबल आपण जेव्हा कंबाईन करू शकतो दोनापेक्षा जास्त पण आपण कंबाईन करू शकतो प्रत्येक कर, असं करता येणार तर जेव्हा आपण आप वर सिलेक्ट करतो तेव्हा थ्री ऑर मोर टेबल म्हणायचं आणि हे बाकी जे आहे आता हे अंटार्टिका आणि आफ्रिका जोडलेले तर आपण हे काय कर करतो हे बाकी जे उरलेलं आहे ते पण घेतो आणि मग त्याच्यानुसार आपण हा शेवटी कंबाईन करतो आता बघा याच्यात आपले जेवढे काय रोजचा डेटा आहे की आता आपल्याकडं सर्व कॉन्टिनेंट आहे त्याचा सर्वांचा हा डेटा आहे आता अशा पद्धतीने कम्बिनेशन आपण करू शकतो आता ह्याच्यात बऱ्याचशा गोष्टी असतात की जे आपण बघणं गरजेचं आहे आणि आता हे झाल्यानंतर आता आपला हा अपेंट झाला सर्व टेबलचा डेटा तर आता याच्यात जा बाकीच्या आपण काही गोष्टी करू शकतो का जिथं मल्टिपल टेबल आपण डेटा मल्टिपल टेबलशी जॉईन करू शकतो का तर त्यासाठी एक ग्रोथ रेट म्हणून आता हे मी याला क्लोज अँड अप्लाय म्हणतोय आणि याला सेव्ह करायचं आहे या सेव्ह मध्ये आपण मग याला मी नाव देतोय पॉप्युलेशन कंट्री असं काहीतरी आपण प्रोजेक्टचं नाव देऊ शकतो आणि सेव्ह करू शकतो आता हे झाल्यानंतर आपण याच्यात काही आता ऑल कंट्रीचा डेटा आहे तो आपण इथे डिस्प्ले करू शकतो आता याच्यात अजून काय करता येईल तर एक माझ्याकडे दुसरी ग्रोथ पॉप्युलेशन आहे तो एक टेबल आहे ग्रोथ रेटचा तर तो आपण कनेक्ट करूया आणि मग तो आपण कसा जॉईन करू शकतो या पॉप्युलेशन कंट्रीच्या पॉप्युलेशन टेबलसाठी तर ते बघूया त्यासाठी हे दोन जे आहे तेच घ्यायचे पॉप्युलेशन बाय कंट्री अँड पॉप्युलेशन ग्रोथ रेट आणि ट्रान्सफॉर्म करायचे ट्रान्सफॉर्म डेटावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असे वेगवेगळे इथं टेबल आलेले पॉप्युलेशन बाय कंट्री आणि पॉप्युलेशन ग्रोथ रेट आता सर्वात प्रथम आपण थोडीशी फार याची क्लिनिंग करू शकतो आता रँक कंट्री डेट आणि पर्सेंटेज वर्ड पॉप्युलेशन आणि सोर्स ह्या सर्व गोष्टी आहे आता याच्यात आपल्याला डेटा टाईप ता जो आहे तो आपण कनक्ट करणे गरजेचं कर आहे आता हा जो आहे तो डेट फॉर्मॅटमध्ये ॲड ॲड अ न्यू स्टेप म्हणून करूया आणि इथं आपला हा जो डेट डेट फॉर्मॅटमध्ये येईल हा वन टू थ्री आहे हा कंट्री आहे रँक वगैरे आहे आता याच्यात दुसरं जे आहे आता पॉप्युलेशन ग्रोथ रेट याला पण आपण करेक्ट करूया परंतु त्या अगोदर आता ह्या ऑल कंट्रीजमध्ये जे काही कॉलम्स आहे याच्यात आता तुम्हाला दिसेल की सर्व कॉन्टिनेंटचा डेटा आलेला आहे आता याच्यात ही जी हा जो कॉलम आहे तो बघायचा आहे की आता आपला सिक्वेन्समध्ये आहे का नाही तर बघा याच्यात इथे फिफ्टी थ्री पर्यंत आहे आणि त्याच्यानंतर वन टू थ्री परत चालू झाले म्हणजे हे सिक्वेन्समध्ये नाही हे सिक्वेन्स मध्ये करण्यासाठी काय करू शकतो तर आपण ऍड वरती क्लिक करू शकतो आणि एक आयडी कॉलम इंडेक्स कॉलम आपण क्रिएट करू शकतो इथं फ्रॉम झिरो मध्ये करू शकतो की फ्रॉम झिरो पासून करू शकतो वन पासून करू शकतो किंवा कस्टम करू शकतो कस्टम मध्ये काही इन्क्रीमेंट असतात वन असेल स्टार्टिंग इंडेक्स किंवा से पाच पण असू शकते आणि मला एक एक पुढे वाढवायचं किंवा दोन दोन्ही वाढवायचे तर मग अशी इंडेक्स तयार होईल की पाच सात नऊ वगैरे अशा टाइपची तर ते न करता इथं आपण काय करू शकतो एक इंडेक्स कॉलम क्रिएट करू शकतो फ्रॉम वन एकापासून स्टार्ट झालेली आणि याला मी मूव करतोय सर्वात प्रथम आता ही इंडेक्स कॉलम तयार झालेली विथ नंबर कॉलम आता याच्या सिक्वेन्समध्ये ही सिक्वेन्समध्ये नाही तर ही काय ठेवायची काही गरज नाही आपण काढून टाकू शकतो आणि ही जी आहे ती इथं सर्व आपली आलेली तर अशा पद्धतीने हे आय डी कॉलम झालेलं आहे आता काय करायचं आहे की आपल्याला आता एक काम करायचं आहे की आपला जो हा जो याला आपण नाव देऊया आय डी आणि हा जो आहे तो आपण ह्या ग्रोथ रेट आ, आता पॉप्युलेशन बाय कंट्री याच्यात आपण बघूया की कसा कंबाईन वगैरे करता येईल का पॉप्युलेशन ग्रोथ रेट हे ग्रोथ रेट जो आहे तो त्याला आपण इथं रँक दिलेली आहे कंट्री आहे पॉप्युलेशन ग्रोथ रेट आता याला बघा तुम्ही हा वन टू थ्री हा एबीसी डेटा टाईप आहे म्हणजे टेक्स्ट आहे आणि हा पण एबीसी दाखवतोय तर याला आपण काय करू शकतो होल नंबर करू शकतो मला हे ॲज अ होल पाहिजे तर ॲड न्यू स्टेप म्हणतोय मी इथं आता हे न्यू केल्यानंतर ॲज अ न्यू डेटा टाईप अप्लाय केल्यानंतर हे एरर देत आहे काय एरर देत आहे जनरली तर आता बघायचं जर झालं तर हा जो आहे चार नंबरचा रोज याला जर आता मी रिवर्ट केलं तर इथं मायनस पॉईंट फोर झिरो आहे आता हा तर आहेच आहे परंतु खरंच मग हा रे नंबरमध्ये कन्वर्ट का नाही होत तो जर बघायचा असेल आपल्याला तर व्यवस्थित आपल्याला हे बघणं गरजेचं आहे त्यासाठी आपण रिप्लेस फंक्शन बघूया की रिप्लेस फंक्शन काय करतं की आपला जो काही कॉलम आहे त्याला ते, आपण रिप्लेस, कर, रिप्लेस करू कॉलमची जी व्हॅल्यू आहे ती आपण रिप्लेस करू शकतो मग त्यासाठी आपण काय करणार आहोत की इथं जो ऑप्शन आहे रिप्लेस व्हॅल्यू त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा मायनस आहे आता हा मायनस आहे का खरंच दुसराच काहीतरी सिंबॉल आहे तर इथं जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि त्याच्याऐवजी आपल्याला काय टाकायचं मायनस आता बघा हा मायनस नाही तर हा डबल मायनस दिसतोय त्यामुळे ते एरर देते तर आपण हा त्याच्याऐवजी फक्त सिंगल एक मायनस अपडेट करतोय आणि इथं झिरो करतो आणि मग त्यानंतर आपण याला जर होल नंबर जर केला तर हा बरोबर याच्यात येऊन जाईल किंवा इथं ज्याला डेसिमल नंबर म्हटलं तर आपला हा आहे तो आपला व्यवस्थित व्हॅल्यू येऊन जाईल आणि हा मायनस पण आहे तो व्यवस्थित दिसतोय तर अशा पद्धतीने हे जे व्हॅल्यूज आहे ते आपल्या करेक्ट झालेले आहे आणि याच्यात आपण आता पुढे कसं आता तुम्ही बघी बघू शकता की पॉप्युलेशन बाय कंट्रीमध्ये तुम्हाला बरेचसे असे दिसतील की आ, जे कॉन्टिनेंट वगैरे आहे ह्या ऑल कंट्रीजमध्ये कॉन्टिनेंट वगैरे आहे आणि मग ते कॉन्टिनेंट वगैरे आपण पुढे कसे यूज करायचे ते पुढच्या सेशनमध्ये बघूया की आपण याला कसं व्यवस्थित जॉईन वगैरे करू शकतो आणि आपण आपल्या पॉवर वेमध्ये विज्युलायझेशन वगैरे क्रिएट करू शकतो तर मला अशा आहे की आज मी अपेंट परीचं जे ऑप्शन घेतलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल याच्यात काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता